TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। तुम्ही त्या क्षमतेचा वापर करायला हवा, त्याप्रमाणे तुम्ही खेळ करायला हवा। काय फटका खेळलेला आहे, टिपिकल पॉवर प्लेचा फटका, कव्हरच्या डोक्यावरून डीप कव्हर सीमापार चौकार। फलंदाज सोहेल शेख, स्विचचा फटका खेळलेला आहे, चेंडू सरळ जाईल, तो म्हणजे एक्स्ट्रा कवा, डीप एक्स्ट्रा कवा सीमा रेषेच्या पलीकडे चौकार। आक्रमण आक्रमण बघायला मिळते, अगदी पहिल्या चेंडूपासून आक्रमण बघायला मिळते। सुरुवातीला आपण बघितलं, पहिल्या षटकामध्ये सुरुवात केली होती बंटी जोशी, दुसऱ्या षटकामध्ये बंटी जोशी यांनी फटके विजयाला प्रारंभ केला, तिसऱ्या षटकामध्ये मात्र सुरुवात करतोय तो म्हणजे सोहेल शेख। 31 धावा झाल्या, 31 हा चेंडू मात्र थोडा पॉईंटच्या वरून फटका खेळलेला आहे, चेंडू जाईल डिपिश पॉईंट सीमा रेषेकडे जातोय, क्षेत्रक चेंडूचा पाठलाग करतोय, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय। यावेळेला मात्र पुन्हा स्लॉक्सचा फटका, आणि यावेळेला मात्र सोहेल शेख ऑन फायर। पहिल्या चेंडूवर एक सनसनीत दणीस षटकार लगावलेला आहे किशोर पाटील, शॉर्ट रन अप, पुन्हा एकदा फटका खेळलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू काल क्षेत्ररक्षक घेण्याचा प्रयत्न करतोय, आणि चेंडू मात्र जातोय तो म्हणजे सीमा रेषेच्या पलीकडे, बॅक टू बॅक दुसरा षटकार। किशोर पाटील याला मात्र पुन्हा हुकचा फटका बघायला मिळाला आहे, चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार। यावेळेला पुन्हा पुलचा फटका आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे जातोय षटकार। वाट अ शॉट, वाट अ शॉट, पेडू सरळ जाईल तुमच्या व्ही आय पी कक्षाला सलामी देण्यासाठी षटकार। सोहम पवार याला फ्लिक केलेला आहे, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, झेल सुटतोय, जीवनदान मिळते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि दोन धाव होत आहेत, तिसरी धावी घेण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि तीन धावा पूर्ण होत आहेत,
सोहेल सिंग ऑन 49 49 धावसंख्येवर पोहोचतोय आणि संघाचं शतक पूर्ण झालंय. 100 टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. 100 हा दुसरा संघ ठरतोय.